हाय फ्रेंड्स, ओम साई किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज तुम्हाला चोकोबार आईस्क्रीम कसं करायचं दाखवणार आहे। मी मागे एक चोकोबार आईस्क्रीमची रेसिपी अपलोड केलेली आहे, पण ती मी म्हणजे बिना मोल्डची दाखवलेली आहे। आणि शिवाय मी त्याच्यामध्ये घरगुती आईस्क्रीम कसं करायचं ते दाखवलं होतं मी, म्हणजे आपल्या घरगुती म्हणजे दूध, कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडर घालून। पण मी आज इथे व्हिपक्रीम घालून आईस्क्रीम करणार आहे। तर आता त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, तर मी हे असं मोल्ड घेतलेलं आहे चोकोबारसाठी। इथं मॉर्डे कंपनीचं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे। हे बाजारामध्ये मिळतं, केकच्या कुठल्याही शॉपमध्ये गेल्यानंतर हे डार्क कंपाऊंड म्हटलं की हे देतात तुम्हाला। हे आपल्याला याच्यामध्ये सेट करून घ्यायचे चॉकलेट। आणि मी इथं आपण याच्यामध्ये आता हे आहेत असे वरती हे असे आहेत हे, पण मी आईस्क्रीम स्टिक घालणार आहे। त्यासाठी फॉइल पेपर घेतलेला आहे मी आणि व्हिपक्रीम। आता मी केक करते त्यामुळे माझ्याकडे ही ट्रोपोलाइट कंपनीची व्हिपक्रीम आहे, ही वापरून आपण आईस्क्रीम करणार आहोत। आणि आता बेस हा मी ऑलरेडी मागच्या चोकोबार रेसिपीमध्ये आईस्क्रीमचा बेस कसा करायचा म्हणजे घरगुती हे दाखवलेलं आहे। हे आणि याच्यामध्ये व्हिपक्रीम असं करून आज आईस्क्रीम बघणार आहोत। तर हा बेस जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करेल, तुम्ही पाहू शकता ते बेस कसा केलेला आहे। आता आपण बाकी पुढचं कसं चोकोबार त्याच्यामध्ये सेट करायचं ते बघणार आहोत। हे पहा, आता मी एक भांडं ठेवलंय गॅसवरती, त्याच्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता मी अशी ही चाळणी ठेवणार आहे। आपल्याला की नाही डार्क चॉकलेट आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे डबल बॉयलर मेथडने, त्यासाठी मी हे असं केलेलं आहे। आता हे पाणी थोडंसं गरम झालं की हे चॉकलेट आपोआप मेल्ट व्हायला सुरुवात होते। आणि मग याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। खूप पण पाणी उकळू अगदी फार हे करायचं नाहीये, बुडाला लागेल इतपत घ्यायचं नाहीये, नॉमिनल पाणी घ्यायचंय। हे पाहता हे आपल्याला असं चॉकलेट मोल्ड मध्ये लावून घ्यायचंय। मी याच्यामध्ये टाकून घेतलेले, आता मी हे ब्रश ने की नाही सगळीकडे पसरून घेणार आहे। हे की नाही असं ब्रश ने आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचंय। ब्रशने सगळ्या साईडला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय। हे पाहत आपण सगळीकडे असं लावून घेतलेलं आहे चॉकलेट। आता आपण हे थोडं 15 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि मग आपण याच्यामध्ये आईस्क्रीम भरणार आहोत। मी एका काचेच्या बाउल मध्ये व्हिपक्रीम घेतलेली 1 कप आणि खाली बर्फ घेतलेला आहे। आता आपल्याला हे फेटून घ्यायचंय।
पहिल्यांदा आपण 1 मिनिट वरती हे केलेले, आता दुस 2 मिनिट हे करायचे बीट करायचे. याच्यावरती 1, 2, 3, 4, 5 असे नंबर असतात या डबल ब्लेंडरवरती. तर एका एक नंबरवरती 1 मिनिट, 2 नंबरवरती परत 1 मिनिट, 3 नंबरवरती असं हे करत जायचंय आपल्याला. हे पाहत आपली ही क्रीम फेटून झालेली आहे. पहा, हे असं टोक आलं की समजायचं आपली क्रीम फेटून झाली आहे. आता आपण याच्यामध्ये जे आईस्क्रीमचं मिश्रण केलेले ते याच्यात टाकणार आहोत आपण. हे पाहत आम्ही व्हिप क्रीम मध्ये ते जे आईस्क्रीमचं बॅटर होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण बीट करणार आहोत. आपल्याला सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण त्या मोल्डमध्ये सेट करून घेणार आहोत. हे सगळे मोल्ड आपण भरून घेतलेले आहेत. आता आपण याच्यावर टिकले फॉइल पेपर व्यवस्थित कव्हर करून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आता आपल्याला ह्या स्टिक्स घालून घ्यायच्यात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं थोडस आपल्याला कट घ्यायचं आहे. आणि कट घेऊन याच्यामध्ये ही आपल्याला आतपर्यंत टाकून घ्यायची आहे. मी पण ही फर्स्ट टाइम केलेली आहे त्यामुळे आता बघूया. तर का मी व्हिपक्रीम टाकून कधीच केलेलं नव्हतं आईस्क्रीम, तर आता काय फरक पडतोय आपण बघूया. आणि ही आता आपल्याला मोल्ड आहे की नाही हे आपल्याला फ्रीजरमध्ये एक अख्खी रात्र म्हणजे 1-12 तास तरी हे ठेवून द्यायचे असंच, म्हणजे ते व्यवस्थित सेट होते. आता हे मी हे ठेवून देणार आहे फ्रीजरमध्ये. हे चोकोबार आपण ठेवलं होतं फ्रीजरमध्ये रात्रभर. आता आपण हे डिमोल्ड करून घेणार आहे. आता हे पाण्यामध्ये आपल्याला थोडा वेळ ठेवायचे 1-2 मिनिटं आणि मग आपल्याला हे डिमोल्ड करून घ्यायचे. बघूया. हे पहा किती सुंदर निघालेले चोकोबार. हे पहा थोडा वेळ लागतो आपल्याला काढायला. हे मी प्लेन केलं होतं,
याच्यावरती हे लावलेलं नव्हतं. हे पहा आपले किती सुंदर चोकोबार निघालेले आहेत. हे पहा आपले चोकोबार किती छान निघालेले आहेत. तुम्ही असे चोकोबार ट्राय करा. मी हे व्हिपक्रीम वापरून केलेले आहेत. खूपच सॉफ्ट झालेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.